आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. एसटी महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचं दिसतंय, कारण एसटीच्या हजारो प्रवाशांचा जीव टांगणीला आहे. बसच्या जुन्या चेसीवर नवीन सांगाडा लावून 8 लाख किलोमीटरची मर्यादा ओलांडूनही शेकडो नाही तर जवळपास 3000 बसेस या मर्यादा ओलांडून अजूनही रस्त्यावर धावत आहेत. याबद्दल प्रवाशांनीही वारंवार चिंता व्यक्त केली आहे आणि एसटी महामंडळानं सुद्धा, पण अजूनही त्यात बदल झालेला नाही. कोणती बस ही 8 लाख किलोमीटरपेक्षा जास्त चालू नये असा संकेत आहे, असा नियम आहे. पण एसटी महामंडळाच्या अशा 3000 बसेस आहेत ज्या मर्यादा ओलांडून अजूनही धावत आहेत. महाराष्ट्राची लाईफलाईन लाल परी अशी ओळख असलेल्या एसटीचा प्रवास धोक्याचा ठरतोय. हजारो एसटी बसेस मृत्यूचा सापळा बनून रस्त्यावरून धावत आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 30 जानेवारीला एसटीच्या अपघातात 26 प्रवाशांचा जीव गेला होता. असे अनेक अपघात घडत असल्यानं एसटीची विश्वसनीयता काहीशी धोक्यात आली. एसटीला वारंवार अपघात का होतात याची कारणं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. सर्वसामान्यांची लालपरी म्हणजेच एसटी. राज्यातली शहरं आणि खेडी यांना जोडणारी ही एसटी म्हणजे सर्वसामान्यांची लाईफलाईन. अनेक गावांना जोडणाऱ्या एसटीचा राज्याच्या विकासात मोठा सहभाग ठरलाय. मात्र हीच लाईफलाईन आता प्रवाशांच्या जीवावर उठली आहे. आहे तशी चालवा या हट्टामुळे हजारो एसटी बसेस मृत्यूच्या सापळ्याप्रमाणे रस्त्यावर धावत आहेत. एसटी 6 ते 8 लाख किलोमीटर पर्यंत वापरण्याची मर्यादा आहे. असा नियम असताना 10 लाख किलोमीटर प्रवासाचा टप्पा ओलांडलेल्या सुमारे 3000 बसेस रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांचा जीव किती धोक्यात आहे हे लक्षात येतं. अपघातात मृतांची संख्या कमी व्हावी यासाठी अॅल्युमिनियमच्या ऐवजी लोखंडी बॉडी बनवावी असं केंद्र सरकारने सुचवलं होतं, पण ते नवीन गाड्यांसाठी होतं. मात्र पैसे नसल्यामुळे जुन्या गाड्यांवरच नवीन सांगाडे बसवण्यात आले आणि त्याचबरोबर जवळपास 10 लाख किलोमीटरपेक्षा अधिक गाड्या रस्त्यावर धावत आहेत मृत्यूचा सापळा बनून. जुन्या गाड्यांना मुलामा देऊन लाखो किलोमीटर धावलेल्या बसेस रस्त्यावर उतरवल्या जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जुन्या बसेसच्या चेसीसवर नवीन सांगाडे बसवण्यात आले. जुन्या बसचे सांगाडे 1.5 टन वजनाचे होते, त्या चेसीसवर 2.5 लाख टनाचा भार टाकण्यात आलाय. 3100 जुन्या चेसीसवर हा प्रयोग करण्यात आला. जुन्या चेसीसवर 2 फूट लांब आणि 1 फूट उंच इतकी उंची वाढवण्यात आली. परिणामी एकेरी रस्त्यावर एसटीवर ताबा ठेवणं अशक्य होतं. एसटीचे सर्वाधिक अपघात हे एकेरी रस्त्यावरच होत आहेत. नवीन बस खरेदी करण्यासाठी महामंडळाकडे पैसे नाहीत, त्यामुळे जुन्या बसेसला नवा मुलामा देण्याचा निर्णय झाला. मात्र महामंडळाचा हा निर्णय हजारो प्रवाशांच्या जीवाशी निगडीत आहे, त्यामुळे एसटी महामंडळानं लवकरात लवकर भानावर येण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पण हे सगळं इथेच थांबत नाही. एसटी महामंडळानं शिवशाही आणि विठाई या दोन प्रकारच्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी आणल्या, पण त्या बसच्या चालकांच्या हाती देण्यापूर्वी चालकांना साधं प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे या बसेसच्या अपघातांचं प्रमाण मोठं आहे. एसटीच्या 3000 बसेसला अवजड सांगाडा बसवण्यात आलाय. खरे तर त्यासाठी एसटीनं आपल्या बस चालकांना विशेष प्रशिक्षण देणं आवश्यक होतं, पण एसटी महामंडळानं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. प्रशिक्षण न देता चालकांच्या हाती बस सोपवल्यात. एसटी महामंडळात वोल्वो बस येण्यापूर्वी ज्या पद्धतीनं चालकांना प्रशिक्षण देण्यात आलं त्याच पद्धतीनं नवीन बस येताना चालकांना प्रशिक्षण दिलं गेलं असतं तर अपघातांची संख्या नक्कीच कमी झाली असती. या नवीन बस चालवताना वाहन चालकांना अनेक अडचणी येत आहेत. त्याचं कारण म्हणजे जुन्या बसच्या तुलनेत या नवीन बसेस अधिक वजनदार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या बससाठी अवजड वाहन चालवण्याच्या परवान्याची अट 3 वर्षांवरून 1 वर्षावर गेली आहे, त्यामुळे केवळ जेमतेम वर्षभर अवजड वाहन चालवण्याचा अनुभव असलेल्या चालकांच्या हाती या बस देण्यात आल्या आहेत.
तर नवीन भरती केलेल्या चालकांना अवघ्या 90 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलंय. प्रशिक्षण घेतलेल्या चालकांकडून अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे. एकीकडे एसटी महामंडळानं प्रशिक्षणाला तिलांजली दिली आहे, तसंच अपघात रोखण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या अनेक योजनाही गेल्या 5 वर्षांपासून बंद करण्यात आल्या. विना अपघात गाडी चालवणाऱ्या चालकांचा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात आलाय. एसटी महामंडळाचा 150 कोटी रुपयांचा अपघात सहाय्यता निधी पडू नये. 25 वर्ष विना अपघात बस चालवणाऱ्या चालकांचा गेल्या 5 वर्षांपासून साधा सत्कारही करण्यात आलेला नाही. खरं तर पूर्वी दरवर्षी अशा चालकांचा सत्कार होत असे. कुठल्या कामगाराने काम चुकारपणा केला तर त्याला शिक्षा देतो. त्याच पद्धतीने जर एखादा कामगार किंवा एखादा एसटी चालक किंवा वाहक जर त्याची निष्कलंक सेवा असेल तर त्याला नक्कीच प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे अशा मताचा मी आहे. आणि म्हणून ज्या वाहन चालकांनी 25 वर्ष विना अपघात गाड्या चालवलेल्या आहेत अशा सगळ्या कामगारांचा आम्ही सपत्निक सत्कार करतो आणि त्यांना 15,000 रुपये आम्ही मदत पण करतो. केवळ चालकांचं प्रशिक्षण हाच एक मुद्दा नाही तर बसेसला वारंवार होणारे अपघात आणि इंजिनला आग लागण्याच्या घटना वाढल्यात. ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे. 2015-2016 या वर्षात 2920 अपघाताच्या घटना घडल्या असून त्यामध्ये 445 जणांचा मृत्यू तर 5213 जखमी. 2016-2017 या वर्षात 2772 अपघातात 445 जणांचा मृत्यू 4745 जण जखमी. 2017-18 मध्ये 2932 अपघातात 420 जणांचा मृत्यू आणि 5242 जण जखमी. एसटी महामंडळात जवळपास 18,000 बसेस असून एकूण 34,000 बस चालक आहेत. त्यातील किमान 2,000 चालकांकडून वारंवार अपघात घडत आहेत. चालकांची अपूर्ण संख्या आणि दुसरीकडे संघटनांचा दबाव यामुळे चुका करणाऱ्या ड्रायव्हरांवर कारवाई केली जात नाही का असे प्रश्न वारंवार उपस्थित होत आहेत. अपघातामध्ये जुन्या विठाई आणि शिवशाही बसेसचं प्रमाण अधिक आहे. असं असतानाही महामंडळाला अद्यापही त्यामागचं कारण सापडलेलं नाही. जो साधारण 1,500 बसेस ह्या आता त्यांची लिमिट संपत आलेली आहे, काहींची संपलेली आहे, तर ह्या सगळ्या बसेस रिप्लेस करण्याचं काम एसटी महामंडळाने हाती घेतलेलं आहे. टप्प्याटप्प्याने या बसेस त्याच्यामध्ये रिप्लेस केल्या जातील. शक्यतो जर तिची क्षमता काय आहे, आता तिची परिस्थिती काय आहे आणि असा निर्णय घेण्याच्या मागचा टेक्निकल खात्याचा उद्देश काय होता याची संपूर्ण तपासणी मी आज करतोय. आणि जर त्याच्यामध्ये जर खरोखर काही चूक असेल तर मग दोषींवरती कारवाई केली जाईल. बस चालकांच्या प्रशिक्षणासोबतच या नव्या बसेसमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची आवश्यकता आहे, तरच भविष्यात एसटीची सेवा अधिक सुरक्षित आणि प्रवासी भिमुख होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह प्रफुल्ल साळुंखे, News 18 लोकमत, मुंबई. आणि या संदर्भात